जय रघुवीर समर्थ, जय श्री राम समर्थ। श्री मनाचे श्लोक श्लोक क्रमांक 141। मने दास सायास त्याचे करावे, जनी जानता पाय त्याचे धरावे। गुरु अंजने वीन ते आकडे ना, जुने ठेवने मी पने ते कडे ना। श्री समर्थ रामदास म्हणतात की आत्मज्ञानी पुरुष शोधून त्याला शरण जावे। गुरुने दृष्टी दिल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही, म्हणून मनुष्यास त्याच्याजवळ असलेला शाश्वत आत्मस्वरूपाचा ठेवा समजून येत नाही। कडे ना कडे ना कडे ना डडे ना, डडे ना डडे संशयो ही ढडे ना। गडे ना गडे ना अहंता गडे ना, बडे आकडे ना मिडे ना मिडे ना। काहीही केल्या मनातला संशय दूर होत नाही, काही केल्या मनातील अहंभाव गळून पडत नाही। आत्मज्ञान हे जबरदस्तीने कळतही नाही व मिळतही नाही। अविद्या गुणे मानवा उमजेना, भ्रमे चुकले हे ते आकडेना। परीक्षे विने बांधले रूढनाने, परी सत्य मिथ्या असे कोण जाणे। अविद्या असल्यामुळे मनुष्याला सत्य काय ते कळत नाही। मायेमुळे तो भ्रमात सापडतो, त्याला आपले हित कशात आहे हे कळत नाही। पारख न करता गाठीला नाणे बांधले तर ते खरे आहे की खोटे हे कोण सांगणार। जगी पाहता साचते काय आहे, अति आदरे सत्य शोधोनी पाहे। पुढे पाहता पाहता देव जोडे, भ्रमे भांती अज्ञान हे सर्व मोडे। जगामध्ये सत्य काय आहे याचा मनापासून शोध घ्यावा। असा शोध घेत गेल्यास मग देव भेटतो आणि मग भ्रम भ्रांती अज्ञान अशा गोष्टी नष्ट होतात। सदा विषयो चिंतिता जीव जाला, अहंभाव अज्ञान जन्मासी आला। विवेके सदा स्वरूपी भरावे, जीवा उगमी जन्म नाही स्वभावे। सतत विषयांचाच विचार केल्याने जीव दशा प्राप्त होते, त्यामुळे अहंभाव आणि अज्ञान उत्पन्न होते। जन्म मरणाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठ्या विवेकाने सस्वरूपामध्ये मग्न व्हावे। जीवाचे जे उगम स्थान आहे त्या आत्मस्वरूपामध्ये मग्न झाल्यावर जन्म मरणाचा संबंध उरत नाही। दिसे लोचनी ते नसे कल्पकोडी, अकस्मात आकारले काड मोडी। पुढे सर्व जाईल काही न राहे, मना संत अनंत शोधोनी पाहे। हे मना, डोळ्यांना जे दिसत आहे व इंद्रियांना जे जाणवत आहे ते कल्पानुकल्प राहणारे नाही। आकारास आलेल्या सर्व वस्तूंना काळ हा नष्ट करून टाकतो। प्रलय काळी सर्व नष्ट होणार आहे, काहीही उरणार नाही। म्हणून हे मना, जे शाश्वत आहे त्याचा शोध घे। फुटे ना तुटे ना चढे ना डडे ना, सदा संचले मी पणे ते कडे ना। तया एक रूपाशी तुझे न साहे, मना संत अनंत शोधोनी पाहे। आत्मवस्तू ही कधीही फुटत नाही, कधीही तुटत नाही, ढळत नाही व विचलित होत नाही। मनात अलंकार साठल्यामुळे ती कळत नाही। ती एकमेव वस्तू आहे, तेथे द्वैत भाव सहन होत नाही। म्हणून जे शाश्वत आहे त्याचा शोध घे। निराकार आधार ब्रह्मादिकांचा, जया सांगताशी नली वेद वाचा। विवेके तदाकार होऊ निराहे, मना संत अनंत शोधू निपाहे। ते परमतत्व निराकार आहे, परंतु तेच ब्रह्मदेवाही देवांचे अधिष्ठान आहे। त्यांचे वर्णन करताना वेदही थकून जातात, परंतु हे मना, तू विवेकाने तदाकार होऊन रहा आणि जे शाश्वत आहे त्या परमतत्वाचा शोध घे। जगी पाहता चर्मचक्षीण लक्षे, जगी पाहता ज्ञान चक्षीण रक्षे। जगी पाहता पाहणे जात आहे, मना संत अनंत शोधो निराहे। परब्रह्म ही वस्तू डोळ्यांनी दिसत नाही, ज्ञान चक्षुंनीही ती पाहता येत
ते ज्ञान चक्षुंनी ती पाहत आहे, ते ज्ञान चक्षुंनी पाहत असता ते पाहणे हे ही लोप पावते आणि परब्रह्माशिवाय काहीच उरत नाही। मना अशा अनंत असलेल्या त्या परब्रह्माचा शोध घे। नसे पीत ना श्वेत ना श्याम काही, नसे वेत नसे व्यक्त आव्यक्त ना नेडक नाही, मने दास विश्वासता मुक्ती लाहे, मनासंत आनंत शोधोनी पाहे। परब्रह्म हे पिवडे नाही, पांढरे नाही, श्यामल नाही, ते व्यक्त नाही की अव्यक्तही नाही, ते निडेही नाही। संतांच्या वचनांवर विश्वास ठेवल्यास त्या परब्रह्म तत्वाचे दर्शन घडते व मुक्ती मिळते, हे मना त्या अनंत अशा तत्वाचा शोध घे। खरे शोधिता शोधिता शोधत आहे, मना बोधिता बोधिता बोधत आहे, परी सर्व ही सज्जनाचे नियोगे, बरा निश्चयो पाविजे सानुरागे। परम सत्याचा शोध चिकाटीने घेतला तर लागू शकतो, मनाला वारंवार समजविले तर त्याला समजते, पण हे सर्व संतांच्या संगतीने घडून येते। दृढ निश्चयामुळे व प्रेमामुळे ते प्राप्त होते। बहुता परी सरी तत्व झाडा, परी पाहिजे अंतरी तो निवाडा, मनासार साचार ते वेगळे रे, समस्तांमध्ये एक ते आगळे रे। अनेक विचारवंतांनी मोठ्या कौशल्याने तत्वज्ञानाचे विवेचन केले आहे, परंतु स्वतःच्या बुद्धीने त्याचा निर्णय घेतला पाहिजे। तत्वज्ञानाचे सार असणारे सत्य म्हणजे परब्रह्म हे वेगळेच आहे, ते सर्वांच्या ठाई असून पुन्हा आगळे वेगळे आहे। नवे पिंड ज्ञाने नवे तत्वज्ञाने, समाधान काही नवे तान माने, नवे योग यागे नवे भोग त्यागे, समाधान ते सज्जनाचे नियोगे। शरीराचे ज्ञान करून घेतल्यामुळे किंवा तत्वज्ञान समजून घेतल्यामुळे किंवा संगीतादी ललित कलांमुळे किंवा योगाभ्यासामुळे किंवा यज्ञामुळे किंवा भोगांचा त्याग केल्यामुळे जे समाधान लाभत नाही, ते समाधान संतांच्या संगतीमुळे मिळते। महावाक्य तत्वादिके पंचीकरणे, कुणे पाविजे संत संगे विवरणे, प्रीतीयेशी संकेत जो पाविजेतो, तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो। प्रज्ञान ब्रह्म अहम ब्रह्मास्मि तत्वस्मसि अयमात्मा ब्रह्म ही वेदातील महावाक्ये, यांचा अर्थ सृष्टी रचनेची मूळ तत्वे व पंच महाभूतांपासून होणारी विश्व रचना, या गोष्टींचे विवेचन संतांच्या तोंडून ऐकावे, मग ते त्या परब्रह्माची खूण दाखवून देतात। ज्याप्रमाणे द्वितीयेचा चंद्र दाखविण्यासाठी एखाद्या झाडाला फांदीच्या खुणेने दाखवितात व चंद्र दिसला की खून बाजूला सारतात, त्याप्रमाणे संत हे परब्रह्माची खूण दाखवतात। दिसे ना जनी तेची शोधुनी पाहे, बरे पाहता गुज तेथेची आहे, करी घेऊ आता कदा आडडेना, जनी सर्व कोंदाटले ते कडेना। जगामध्ये इंद्रियांनी जे परमतत्व दिसत नाही तेच शोधावे, नीटपणे पाहिले की ते खरे रहस्य दिसते, ती वस्तू हातात घेऊन पाहता येत नाही, ते ब्रह्म सर्वत्र भरून राहिले आहे हे लक्षात येत नाही। मने जाणता तो जनी मूर्ख पाहे, अतर्कासी तर्की असा कोण आहे, जनी मी पणे पाहता पाहवेना, तया लक्षिता वेगळे राहवेना। मला परब्रह्माचे ज्ञान झाले आहे असे जो म्हणतो तो मूर्ख होय, ती वस्तू अतर्क आहे म्हणून तर्काने ती जाणता येत नाही। मी पण असताना ते परब्रह्म पाहता येत नाही। एकदा मी पणा सोडून पाहिले की परब्रह्म स्वतःहून वेगळे असे काही उरत नाही।
बहुशास्त्र ढूंढाडिता आड आहे, जया निश्चयो एक तो ही न साहे। मती भांडती शास्त्र बोधे विरोधे, गती खुंटती ज्ञान बोधे प्रबोधे। ज्ञान शाखांचा पसारा मोठा आहे, त्यामध्ये एक मत नाही। निरनिराळ्या मतांचे लोक परस्पर भांडत असतात, परंतु ज्ञान झाल्यामुळे जो जागा झाला आहे त्याला परत परमात्म्याचे ज्ञान मिळते आणि त्याची बुद्धी कुंठित होते। श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे। स्वयशेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणीव सांडू निराहे। चार वेद न्याय दर्शन मीमांसा तर्कशास्त्र अनेक स्मृती पुराणे वेदांत ग्रंथ इत्यादी सर्व त्या परमात्म्याचे वर्णन करतात, परंतु शेवटी नेती नेती असे म्हणतात। स्वतः शेष नाग सहस्रावधी मुखे असूनही त्या परमात्म्याचे वर्णन करता करता येत नसल्यामुळे मौन झालेला आहे। तेव्हा ज्ञानाचा अहंकार सोडून ती वस्तू पाहण्याचा प्रयत्न कर। जेने मक्षिका भक्षिली आणि वेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची। अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्य पोटी जिरेना। आत्मज्ञान भोजनात अहंभावाची माशी पोटात गेल्यास ती ज्ञान पचू देत नाही। अहंभावामुळे ज्ञानाची आवड नाहीशी होते व मळमळ उरते। ज्याच्या मनातील अहंभाव नाहीसा होत नाही त्याला ज्ञान पचत नाही। नको रे मना वाद हा खेदकारी, नको रे मना भेद नाना विकारी। नको रे मना शिकवू पुढिलांशी, अहंभाव जो राहिला तुझ पासी। हे मना वादावादी करणे हे अत्यंत वाईट आहे। वादातील वायपड चर्चा माणसांमध्ये भेद निर्माण करते व नाना प्रकारचे विकार निर्माण करते। तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे तो इतरांना शिकवू नकोस। जय जय रघुवीर समर्थ, जय श्रीराम समर्थ। पुढील श्लोक पुढील भागात येणाऱ्या भागात।